प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येतही एकीकडे वाढ होत आहे आणि दुसरीकडे प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी देखील नागरिक व व्यावसायिकांकडून होताना दिसून येत नाही। बाजारात दररोज गर्दी होत असून प्रशासनाने आखून दिलेल्या नियमानुसार सकाळी 11 वाजेनंतर देखील अनेक व्यावसायिक आपले दुकाने लपून छपून सुरूच ठेवत आहे। मंगळवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास मनपा उपायुक्त संतोष वाहुडे यांनी मुख्य बाजारपेठ परिसरात पाहणी केली असता अनेक दुकान मालक शटर लावून लपून छपून व्यवसाय करत असल्याचे आढळून आले। अनेक दुकानांमध्ये ग्राहक देखील आढळून आले। त्यानंतर मनपा उपायुक्तांनी 11 दुकाने सील केली आहेत। गेल्या आठवडेभरात मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने 40 हून अधिक दुकाने सील केली असून 2 लाखांहून अधिक दंड देखील वसूल केला आहे। बडीराम पेठ भागातील अनेक दुकानदारांनी मंगळवारी लपून छपून व्यवसाय सुरू ठेवला होता। मनपा उपायुक्त संतोष वाहुडे यांच्या पथकाने या भागात जाऊन तब्बल 11 दुकानांना सील केले आहे। तसेच प्रत्येक दुकानदाराला 5,000 रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे। सर्व लोक पाहतच आहात की दिवसेंदिवस आपला कोरोनाचा जो आकडा आहे तो कमी होताना दिसून येत आहे। पर्यायाने आरोग्य यंत्रणेवर आणि बाकी लोकांवर जो येणारा ताण आहे तो बऱ्यापैकी कमी होत आहे। ही स्वयंशिस्त पाळणं हे आपलं आर्थिक कर्तव्य प्रत्येक जळगावकरण नागरिकाने स्वीकारलेलं आहे आणि त्यामुळेच आज त्याचे दृश्य परिणाम आपल्याला कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये घट होताना दिसून येत आहे। परंतु अद्यापही काही जे लोक आहेत, व्यापारी बांधव आहेत, ते अद्यापही चोरी छुपून आपले स्वतःचे व्यवसाय करत आहेत। दुकानांमध्ये ग्राहकांना बोलून दुकानाचे शटर बंद करून ते आपला व्यवसाय करण्याचा प्रयत्न करत आहेत। पण महानगरपालिकेच्या वतीने आज तब्बल 11 दुकानांवर आम्ही सकाळी सीलची कारवाई केलेली आहे। त्या ठिकाणचं व्हिडिओ फुटेज चालू केलेलं आहे। दुकानांमध्ये असणारे ग्राहक आणि त्यांचे जे मालक आहेत त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झालेली आहे आणि त्यातून आम्ही त्यांना आता दंड आकारणी करून आणि प्रबोधन करून पुढची कारवाई करणार आहोत। माझं आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व जळगावकरांनाही विनंती आहे की कोरोनाचा प्रादुर्भाव आपण खूप चांगल्या पद्धतीने रोखून ठेवण्यात यशस्वी ठरत आहोत। अद्याप आपण यशस्वी झालेलो नाही आहेत, आपण ठरत आहोत। हीच आपली एकी, हीच आपली एकजूट, ज्याच्यानंतरच्या पुढील कालावधीसाठी आपल्याला ठेवणं गरजेचं आहे। त्यानुसारच आपण कोरोनावरती अधिक चांगल्या प्रकारे आणि लवकरात लवकर विजय मिळवू। जळगावहून जकी अहमद सोबत गौरी, इंडिया अब तक न्यूज मराठी। आप देख रहे हैं इंडिया अब तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक। आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार। अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना। बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात। अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचे टेन्शन घ्यायची गरजच नाहीये। हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाउनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर। बोला चिकन डाउनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा।